सोलापुरातील मल्लिकार्जुन नगर सुतमिल परिसरात राहणाऱ्या एका 18 वर्षीय मुलीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे। सुनीता लक्ष्मण कुसेकर असे मृत्यू झालेल्या मुलीचे नाव आहे। सुनीता कुसेकर ही तरुणी सोलापुरातील SVS कॉलेज येथे 11वीत शिकत आहे। 8 फेब्रुवारी रोजी ती कण्णाचौक येथील पतंगे यांच्या ट्यूशनला जाते म्हणून गेली। ट्यूशन सुटल्यानंतर मैत्रिणीबरोबर ती घरी निघाली, मात्र घरी पोहोचलीच नाही। सुनीता ही घरी येईल या आशेने त्यांची आई वाट पाहत असतानाच अचानक सुनीताच्या मैत्रिणीचा आईला फोन आला। सुनीता हिला मार्कंडे रुग्णालयात आणले आहे। गायकवाड नामक एका मुलाचा मला फोन आला होता, तुम्ही रुग्णालयात या, असे सुनीताच्या मैत्रिणीने सुनीताच्या आईला सांगितले। सुनीताची आई व नातेवाईक मार्कंडे रुग्णालयात गेले असता त्या ठिकाणी त्यांची मुलगी सुनीता ही बेशुद्धावस्थेत असल्याचे सांगण्यात आले। मात्र जेव्हा आधार कार्डची मागणी केली तेव्हा सुनीता ही मृत झाल्याचे आईला सांगण्यात आले। त्या ठिकाणी त्यांच्या नात्यातील ज्योतिबा गायकवाड हा सुनीताला मार्कंडे रुग्णालयात चक्कर आल्याचे सांगत घेऊन आला होता, तो त्या ठिकाणाहून फरार झाला आहे। सुनीताचा मृत्यू झाल्याची घटना कळताच आईला व नातेवाईकांना धक्का बसला। सुनीता कुसेकर हिला त्यांच्या नात्यातीलच ज्योतिबा गायकवाड या युवकाने ट्यूशनवरून येत असताना घरी नेले होते अशी माहिती समोर आली आहे। घरी नेल्यानंतरच सुनीताचा संशयास्पद मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। ज्योतिबा गायकवाड, नागेश गायकवाड, अशोक गायकवाड, विलास जाधव, प्रतीक्षा गायकवाड, लता गायकवाड या सर्वांनी मिळून माझ्या मुलीला मारून टाकले आणि तिला चक्कर आली असल्याचे सांगत मार्कंडे रुग्णालयात आणले होते तेव्हा ती मृत झाली आहे, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी नातेवाईकांनी ज्यांच्यावर संशय घेतला आहे असे ज्योतिबा गायकवाड हा फरार आहे। सुनीताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यात आला आहे। यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। या सर्व प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करून ज्योतिबा गायकवाड व त्यांच्या परिवाराला अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। तर दुसरीकडे सुनीताच्या अशा या संशयास्पद मृत्यूप्रकरणी पोलिसांनी संबंधितांना अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया PG गटाचे अध्यक्ष शिवा गायकवाड, जिल्हाध्यक्ष सोमनाथ बडकुंबे, आकाश मुदगल, धर्मराज कांबळे, देवा डेरभरे, योगेश कांबळे, अक्षय माने आदींनी लोकप्रधान न्यूज चॅनलशी बोलताना केली आहे। माझं नाव कांचन लक्ष्मण कुसेकर आहे। मी मल्लिकार्जुन नगर सुतमिल अक्कलकोट रोडच्या मागे राहते। माझी मुलगी सुनीता लक्ष्मण कुसेकर ही काल रोजी 3:30 वाजता ट्यूशनला म्हणून गेलेली असताना 5:30 वाजता ती निघाली आणि 5:30 वाजता निघाल्यानंतर ज्योतिबा अशोक गायकवाड ह्या मुलाने आणि त्यांच्या मित्राने मिळून तिला गाडीवर घरी घेऊन गेले। घरी घेऊन गेल्यानंतर त्यांच्या घरातल्यांनी तिला जबरदस्तीनं लग्नासाठी विचारले आणि ती नकार देत असताना तिचा गळा दाबून हत्या करण्यात आली व त्यांनी स्वतःहूनच रुग्णालयामध्ये आणून ॲडमिट केलं व मैत्रिणीला फोन केलं की तिला चक्कर येऊन पडली आहे आणि रुग्णालय सोलापूर रुग्णालयामध्ये येऊन भेटा म्हणून। मग तेव्हा आम्हाला 8:30 वाजता ही बातमी कळाल्यानंतर आम्ही पळत गेलो तिथे रुग्णालयामध्ये। रुग्णालयामध्ये गेल्यानंतर आम्हाला कळालं की चक्कर येऊन पडलेलं आहे म्हणून। चक्कर येऊन पडल्यानंतर आम्हाला सांगितलं की आधार कार्ड पाहिजे म्हणून। आधार कार्ड दिल्यानंतर आम्ही जेव्हा विचारलं त्यांना की म्हणजे असं कसं काय घडलं आणि कोण आणलं इथं म्हणून, तेव्हा ज्योतिबा अशोक गायकवाड या इस्मानं आणलेलं आहे म्हणून सांगितलं। सांगितल्यानंतर आम्ही जेव्हा पेशंट बघितला तेव्हा पूर्ण असं गळा दाबून हे केलेलं आम्ही म्हणजे दृश्य बघितलेलं आहे आणि ह्या नराधमाला आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाला फाशीची शिक्षा व्हावं हीच माझी इच्छा आहे। ही घटना कधी झाली, तुम्हाला कधी कळालं, मुलगी कुठे गेली, ट्यूशनला कुठे गेली? मुलगी कण्णाचौकमध्ये ट्यूशनला जाते पतंगी सरांच्याकडे। ही घटना 8:30 वाजता आम्हाला कळाली। नेमकं हे काय म्हणजे तुम्ही म्हणत होता की म्हणजे स्थळ बघायला आले होते, तुम्ही नकार दिल्यामुळं त्याचा राग मनात धरून तुमच्या मुलीचं म्हणजे असं? हां, मी काय सांगू शकत नाही की म्हणजे नेमकं त्यांनी कोणता म्हणजे राग त्यांनी त्या मुलीवर काढलेला आहे आणि एवढं मानवी कृत्याला सुद्धा म्हणजे लाजवेल असं त्यांनी म्हणजे केलेलं आहे सगळ्यांनी मिळून।
तुमची मागणी काय आता म्हणजे आता तुमची मुलगी? माझी मागणी फक्त एवढीच आहे की त्या सगळ्या पूर्ण कुटुंबाला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्यांना कुठल्याही ह्याच्यामध्ये म्हणजे सैल सोडायला नाही पाहिजे. पोलिसांची भूमिका काय असं म्हणजे एवढं मोठं प्रसंग घडलंय, पोलीस काय म्हणतात त्या बाबतीत? हो, कारवाई चालू आहे आणि पूर्ण प्रोटेक्शन देण्याचं म्हणजे त्यांनी कबूल केलेलं आहे. एक मुलगी एकूल देखू? नाही, दोन मुली होत्या, ही छोटी होती आणि मिस्टर पण ॲक्सिडेंटमध्ये 10-12 वर्ष झाली, एक्सपायर झाली. हे पूर्ण म्हणजे तुमच्या मुलीच्या मृत्यूस कारणीभूत ते गायकवाड कुठे? गायकवाड आहे. माझं नाव श्रुतिक आहे आणि मी मृतदेहाची बहीण आहे. ती 3:30 ट्युशनला म्हणून घरातून निघालेली आणि ट्युशन 5:30 काहीतरी सुटतं. सो तिथून तिच्या एका मैत्रिणीने ना गांधीनगर स्टॉपवर तिला सोडलेलं. तिथं सोडल्यावर माझ्या नातेवाईकांनी काय सांगून तिला त्यांच्या घरी नेलं माहीत नाही आहे कुणालाच. तिथून नेऊन त्यांनी तिला मारून टाकलं सगळ्यांनी मिळून आणि मला वाटतं की त्याला फाशी व्हायला पाहिजे. मार्कंडे रुग्णालयात तुम्ही गेल्यानंतरच कळालं की म्हणजे? हो, ऍक्च्युली जे हा प्रकरण केलंय ना तोच आणून तिथे ऍडमिट केलता आणि आम्ही तिथे आल्यावर तो फरार झाला तिथून. तो अद्याप पण फरार आहे. हा, मग तिथून फरार झाल्यावर ते आम्हाला सांगितलेले की ती बेशुद्ध झाली आहे, तुम्ही ताबडतोब इथं या म्हणून. आम्हाला ना काही सिरियस वगैरे आहे म्हणून सांगण्यात नाही आलं आणि तिथं गेल्यावर आम्हाला ते सांगितलं की ऑन द स्पॉट तिचं डेथ झालंय म्हणून. चंद्रकांत तुकाराम पोतदार आहे, कांचनमाला कुशेकरचे मी भाऊ आहे. त्यांना एवढंच की त्यांना सजा व्हायला पाहिजे, माझं म्हणणं हेच. कोणाला? त्या मुलाला आणि मुलाच्या कुटुंबाला पूर्ण. काय झालं, कसं कळालं म्हणजे? म्हणजे मला मी 10:30 मला कळालं, आमची बहीण मला फोन केली होती असं असं वारले म्हणून. म्हणजे अचानक कसं काय झालं मग ते मी काय करतो, जेवण करून बसलो होतो. मग मी लगेच गाडी घेऊन भावाला घेऊन आम्ही दोघंजण इकडे येऊन पोहोचलो सोलापूर रुग्णालयामध्ये. मग त्यावेळेला आम्ही सगळेजण बाहेर बसलो होतो. ट्युशनला गेल्यानंतर तिथून गाडीवर नेल्यानंतर हा प्रकार झाला? ट्युशनला घेऊन. मी मृतदेहाची मैत्रीण आहे, तिला ट्युशनला घेऊन गेले होते 3:30 वाजता. पुन्हा तिला बोरावणी नाका अक्कलकोट नाक्यापाशी 5-5:30 वाजता सोडले होते. ती तिथून रिक्षातून जाते असं मला सांगितले आणि ती निघाली. त्याच्या पुढं ती त्याच्या गाडीवर गेली का की त्याच्या घरचे येऊन रिक्षात नेले हे काय मला माहीत नाही आहे. आणि तिला न्याय भेटावा अशी माझी इच्छा आहे. ती ट्युशनला तुमच्या सोबतच आली होती, ट्युशन सुटल्यानंतर तुमच्या सोबतच गेली अक्कलकोट नाक्यापर्यंत? तर ती माझ्या सोबतच डबल सीट ट्युशनवरनं आली. तिच्या पुढं ती त्याच्या गाडीवर गेली का त्यांनी गाडीवर नेलंय का रिक्षात नेलंय तर त्यांच्या घरचे कोण आले ते मला माहीत नाही. ट्युशन तुम्ही एकत्र जात आहे का? हा, एकत्र जात आहे. ट्युशनला जाताना काय असं काय फोन बिन आला किंवा कोण येऊन भेटले किंवा काय तुमच्याशी बोलत होती का म्हणजे असं काय? तिने ट्युशनमध्ये असताना तर काय नाही बोलली. मग ट्युशनच्या आधी तर मला काय माहीत नाही कॉल आला का काय ते माहीत नाही. पण कोण नेलं असं तुम्हाला वाटतं म्हणजे? त्यांच्या आत्याचाच मोठा पोरगा, कारण त्यांनी म्हणत होते की त्यांना मला त्यांनी मारला, माझी मागणी घातली होती त्यांच्या मोठ्या पोराला देणार आहे तर असं ती एवढं सांगत होती. तुम्हाला जेव्हा त्या मारखंडे रुग्णालयात तुमच्या मैत्रिणीला चक्कर आली म्हणून जे घेऊन गेलं होतं तेव्हा तुम्हाला काय वाटलं म्हणजे? मला त्यांनी कॉल करून सांगितले होते की तुम्ही जेरॉक्स ते आधार कार्डाचं जेरॉक्स आणा म्हणून सांगितले होते. मी म्हणले मी त्यांची पालक नाही, मैत्रीण आहे, म्हणलं तर त्यांच्या पालकांना सांगा की आधार कार्ड जेरॉक्स आणायला सांगा. चक्कर येऊन पडले, शॉर्ट सर्किट झालं, ते चार्जिंगला लावताना मोबाईल शॉर्ट सर्किट झालं, चक्कर येऊन पडली. म्हणजे पहिला फोन त्या म्हणजे जे तुमची मैत्रीण आहे ज्या गायकवाडने त्याला मारलं असं ह्यांचं म्हणणं आहे, ते पहिला फोन तुम्हाला आला का? हा, त्यांनी तुम्ही आधार कार्ड घेऊन या म्हणले डायरेक्ट. मैत्रीण वगैरे काय नाही म्हणलं. मी म्हणलं त्यांच्या पालक नाही आहे मी. त्यांनी म्हणलं की त्यांच्या घरात सांगा तुम्ही, त्यांना सांगून आधार कार्ड घेऊन यायला बोलवा म्हणलं. तुम्ही त्यांच्या आईला वगैरे सांगितलं? हा, यांच्या आईचं मम्मीला कॉल येत होतं सतत म्हणून मी यांच्या आईला सांगितलं होतं डायरेक्ट. मी लखन मित्रे बोलतो. सुनीता लक्ष्मण कुसेकर यांनी ट्युशनला गेलेले होते. ट्युशनला गेल्यावर 3:30 दरम्यान त्यांनी गेलेले होते. गेल्यावर त्यांनी 5:30 दरम्यान त्यांचा ट्युशन सुटला. ट्युशन सुटल्यानंतर ना मैत्रिणीसोबत आल्यावर मैत्रिणीने त्याला सोडला. पण ते तिथं
त्या याच्यावर तिथं काय झालेलं आम्हाला बी माहीत नाही आहे. मग ते म्हणतात की मी गाडीवर घेऊन गेलेलं असं म्हणतात त्यांनी, पण ते गाडीवर घेऊन गेलेलं आहे का रिक्षात घेऊन गेलेलं आहेत ते पूर्ण त्यांचे आई वडील आणि त्यांचे भाऊ आणि त्यांचे वडील हे सगळे घेऊन गेलेले तिथं दिसतात आणि तिथं त्यांना हे झालेलं आहे असं त्यांचं गळा म्हणजे ते पुरीला इथं गळा फास दिलेलं असं हे दाबलेलं सगळं तिथं ओरबडलेलं हे झालेलं आहे त्यांना आणि पोरगी पळून जाताना त्यांना पण तिथं पण हे झालेलं असं वाटतंय मला. माझं नाव महेश अकलवाडे. तर मला ॲक्च्युली सकाळी कळालं की म्हणजे बाबा असं असं हे प्रकार झालेलं आहे म्हणून. तर मी जेव्हा आल्यावरती बघितलं, ॲक्च्युली मी बॉडी बघितलेली आहे पण घशावरती पूर्ण मार्क दिसत आहेत तिच्या आणि असं कुठंही वाटत नाही की नॉर्मल चक्कर आली आहे पडली आहे डोक्याला लागलं असं काही नाही आहे. पूर्ण मार्क दिसत आहेत आणि कोणही बघितलं तर क्षणी सांगू शकेल की ॲक्च्युली हिच्यावरती काहीतरी अत्याचार होऊन मर्डर केलेलं आहे. गळा दाबलेलं आहे पूर्णपणे पूर्ण ताकदीने सर. आणि ते हे एकाचं काम नाही आहे, ॲक्च्युली पूर्ण फॅमिलीचं काम. आणि मला असं वाटतं त्या मुलीचा चेहरा बघितल्यावर असं वाटतं की ते जे कोणी लोक असेल जे जो असेल त्यांना फाशीपेक्षा कमी काहीच नाही व्हायला पाहिजे. मी शिवा गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, PG, सोलापूर शहराध्यक्ष. काल दिनांक 8 तारीख सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास मल्लिकार्जुन नगर या भागामध्ये सुनीता कुशेकर या अल्पवयीन मुलीवर जो अत्याचार झाला त्या अत्याचाराच्या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने त्या मुलीवर जो अन्याय झाला याची दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी आणि जेणेकरून ज्या आरोपीनं हे कृत्य केलं आहे त्या आरोपीला कठोर कारवाई करावी व या पाठीमागं जे कोणी असतील त्याचाही तपास करावा असं आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मागणी आहे. आणि या सोलापूर शहरामध्ये अशी घटना घडणं हा निंदनीय बाब आहे. अल्पवयीन मुलीवर असा प्रकार घडू नये, अन्यथा असं घडल्यास पोलीस प्रशासन कारवाई करायलाच पाहिजे. अन्यथा रिपब्लिकन पक्ष हा महिलांसाठी मुलींसाठी या सोलापूरमध्ये सज्ज राहील याची दक्षता घ्यावी व ज्याने कोण हे कृत्य करतंय त्याला आमचा हा इशारा आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी मी या गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना आवाहन करतो की आपल्या या सोलापूर शहरामध्ये ज्या कोणी माता भगिनी असतील कोणत्याही स्त्री असतील त्या आपल्या माता भगिनी समजून त्यांना न्याय देण्याचं काम करावं अशी या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी मागणी करतो. आणि या झालेल्या मुलीवर जो अन्याय आहे तिला योग्य ते न्याय मिळावा, अन्यथा आमच्या पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल. आणि पोलिसांना आमची एक मागणी आहे, पोलीस कायदेशीर कारवाई करून या प्रकरणामध्ये किती आरोपी आहेत याची चौकशी करून सर्व आरोपींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी आहे आमच्या पक्षाची मागणी आहे.